हेलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिश मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक स्वीट रेसिपी। रेसिपीचं नाव आहे मूग डाळीचा हलवा किंवा शिरा। तर खूप टेम्पटिंग आणि यम्मी असा होतो हा शिरा। तर रेसिपी आवडली तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर चला मग रेसिपी पाहूया। तर मूग डाळीच्या हलव्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे, काजू बदामाचे काप घेतलेले आहेत, दोन चमचे रवा, एक वाटी साखर, साजूक तूप आहे इथे, एक वाटी दूध, केशरचं दूध आहे इथे, आणि इथे दोन चमचे मी इथे दुधावरची साय घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला मूग डाळ जी आहे ती स्वच्छ आपल्याला दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी एक वाटी डाळ टाकून ती छान धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवून ती अशी स्वच्छ कापडावरती सुकवण्यासाठी टाकलेली आहे। अगदी 5 ते 6 मिनिट आपल्याला ही छान सुकवून घ्यायची आहे, खूप जास्त आपल्याला ही ड्राय करायची नाही आहे। तर फॅन खाली आपल्याला अगदी 5 मिनिटांसाठी ही डाळ मी छान सुकवून घेतलेली आहे। तर आता छान इथे डाळ जी आहे ती छानपैकी याचं पाणी निघून गेलेलं आहे। तर आता ही डाळ आपण एका कढईमध्ये काढून घेऊया आणि इथे गॅस जो आहे तो एकदा कढई आणि डाळ जी आहे ती एकदा आपल्याला गरम करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपल्या इथे गॅस जो आहे तो फुल ठेवायचा आहे आणि नंतर एकदा डाळ गरम झाली की गॅस आपल्याला इथे कमी ठेवायचा आहे आणि मग आतमध्ये आपल्याला हे 5 मिनिट डाळ जी आहे ती खमंग त्याचा छान स्मेल छान वास येईपर्यंत आपल्याला ही डाळ जी आहे ती छान हलवून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये ही डाळ अगदी छान खमंग अशी भाजून झालेली आहे। तर अशा प्रकारे मी डाळ भाजून घेत आहे। तर आपल्याला इथे डाळ जी आहे ती आपली भाजून झालेली आहे आणि पूर्ण मी ही डाळ जी आहे थंड करून घेतलेली आहे। थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला मिक्सर जारमध्ये टाकून याची छान भरड अशी आपल्याला करून घ्यायची आहे। खूप जास्त आपल्याला म्हणजे बारीक पावडर असं करायचं नाही आहे, थोडीशी जाडसर आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। तर इथे मिक्सरमध्ये 2 मिनिटांसाठी मी मिक्सरमध्ये छान फिरून घेतलेलं आहे। तर आपला रवा जो असतो थोडासा जाडसर तशीच आपल्याला ही इथे दळून घ्यायची आहे ही दुर्दा। तर आता पॅनमध्ये मी काजू बदामचे काप टाकून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा तूप टाकून आपल्याला हे अगदी 2 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचे आहेत। तुपामध्ये फ्राय केल्यामुळे काजू बदामला खूप छान टेस्ट येते, ते मऊ पडत नाहीत हरवेमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला इथे काजू बदाम फ्राय करून घेतल्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये मी इथे 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये 2 चमचे आपण जो रवा घेतलेला होता बारीक तो याच्यामध्ये घातलेला आहे। तो हलकासा आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला हलवा करताना इथे आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे, साजूक तुपाचा। तर आता हे 2 मिनिट परतून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा वाटी मूग डाळीचं जे आपण मिक्सरमध्ये जे बारीक वाटून घेतलेलं होतं ते भरड घातलेली आहे मी इथे अर्धी वाटी घातलेली आहे। तर इथे आपल्याला हलव्यासाठी तूप जे आहे ते जास्त प्रमाणात लागतं। तर अगोदर आपण डाळ जी आहे ती भाजून घेतल्यामुळे आपल्याला पीठ भाजण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि छान असा सुवास यायला लागला, पिठाचा कलर चेंज असा झाला की त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। तर सर्वात अगोदर मी इथे टाकत आहे अर्धा वाटी दूध टाकत आहे। तर एकदम दूध टाकायचं नाही, आता दूध पूर्णपणे इथे सुकलेलं आहे, ऑब्झर्व करून घेतलेलं आहे। तर आता राहिलेलं दूध मी याच्यामध्ये टाकून घेत आहे।
आता इथे केशर दूध टाकून घेऊयात। तो कोमट दुधामध्ये मी इथे 5 ते 6 केशरच्या काड्या टाकलेल्या होत्या आणि सायाऐवजी तुम्ही इथे खवा किंवा मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता। तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। सायने या हलव्याला खूप रिचनेस येतो, टेस्टी असा आपला हा हलवा तयार होतो। आपल्याला गॅस जो आहे तो लो ठेवायचा आहे। तर आता हे सर्व चीज मिक्स करून झाल्याच्या नंतर मस्त याला तेल असं सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये साखर, तर अर्धी वाटी मूग डाळीच्या पिठासाठी मी इथे 1 वाटी साखर वापरलेली आहे। तर हे मूग डाळीचं पीठ जे आहे ते फुगून येतं, तर तुम्ही बघू शकता किती थोडंसं पीठ होतं आणि शिरा आपला हलवा खूप भरपूर असा झालेला आहे आणि ते त्याला तूपही असं मस्त सुटलेलं आहे। तर आता जरी आपल्याला पातळ दिसत असतात तर हे थंड झाल्याच्या नंतर फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे गॅसवरती गॅस चालू ठेवायचा आहे। ह्याच्याशी साखर विरघळली की लगेच 1 ते 2 मिनिटांमध्ये आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। थंड झाल्याच्या नंतर हा हलवा थोडासा ड्राय होतो, तरी इथे पूर्ण हलवा जो आहे तो थंड झालेला आहे। तर आता सर्व करूया। तर यम्मी असा जिरा आपला मूग डाळीचा हलवा तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूया एका छानशा स्वीट रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।